नमस्कार, माझं नाव प्रसाद मुणगेकर आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मँगो किचनमध्ये। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत भास्कर पुरणपोळी घर कल्याणमध्ये। तर आपल्याला बघायचं आहे तिकडच्या पुरणपोळ्या वगैरे कशा आहेत आणि त्यासोबत ते कुठचे कुठचे प्रोडक्ट आपल्याला सेल करतात ते। पहिले तर आपण त्यांचा ॲड्रेस बघूया आणि त्याच्यानंतर पुढे आपण पुरणपोळीकडे वळूया। पहिले तर आपण त्यांचा ॲड्रेस बघूया, तुलसी पार्क नियर अमृत पार्क खडकपाडा कल्याण वेस्ट, इथे भास्कर पुरणपोळी घर नवीन ओपन झालेलं आहे आणि सोबत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांनी दिलेला आहे। चला तर बघूया आता आपण त्यांचं शॉप कसं आहे ते। आपण ॲड्रेस तर बघितलेला आहे, आता भास्कर पुरणपोळी घर पुढे फरसाण लिहिलेलं आहे, म्हणजे आय थिंक सो त्यांच्याकडे फरसाण पण भेटतं। काय काय भेटतं ते आपण बघूया। तिथे सिटिंग्स नाही आहेत, दोनच सिटिंग्स आहेत बाहेर फक्त, बाकी तुम्हाला सगळं पार्सलच न्यायचं आहे। प्लस त्यांच्याकडे हे बघा, त्यांचा फर्स्ट बॅनर आहे बाहेर लावलेला। त्यांच्याकडे मोदक पण भेटतात, प्लस लाडू पण आहेत त्यांच्याकडे, तर जबरदस्त कन्सेप्ट आहे। आपण आतमध्ये जाऊया। फर्स्ट त्यांचे मॅनेजर आहेत, त्यांना भेटलो। हाय हाय, कधी ओपन झालंय तरी? ते 7 ऑक्टोबरला ओपन झालंय। ओके, 7 ऑक्टोबरला ओपन झालंय। त्यांनी देवाला पुरणपोळीची प्रसाद दाखवला। आपण पुढे त्यांचे प्रोडक्ट बघूया आणि तुम्ही आम्हाला बेस्ट पुरणपोळी कुठची द्याल, म्हणजे किती प्रकार त्यामध्ये? आमच्याकडे पुरणपोळी सध्याची व्हरायटी 15 प्रोडक्ट आहे, फक्त पुरणपोळी। ओके, मग त्यामध्ये मला तुम्ही किती दाखवाल तरी? ट्रेडिशनल आपली डालीची आहे, त्यानंतर अंजीर आहे, ड्रायफ्रूट आहे, अंजीर ड्रायफ्रूट, बदाम गुलकन खवा चॉकलेट। ओके, आणि जी आपली रेग्युलर आहे ती, मग याच्यातले 5 आयटम मला तुम्ही दाखवा, एक सिम्पलवाली आणि बाकीच्या तुमच्याकडे व्हरायटीमध्ये। चल मग आम्ही किचनमध्ये एंटर करतो। हे प्रोडक्ट आहेत, ते पण प्रोडक्ट तुम्हाला सगळं दाखवतो त्यांच्याकडे काय काय भेटतं ते। फर्स्ट आपण पुरणपोळी बघून घेऊया, किचनमध्ये एंटर करतो आपण। हा त्यांची भट्टी आहे। आपण स्टार्ट करूया, फर्स्ट प्लेन दाखवायची आहे। हा, त्याच्यानंतर आपल्याला काय दाखवणार आहेत? बदाम, अंजीर, ओके, रवा 90% 10% मैदा। ओके, प्लस तुमच्याकडे बाकीचे पण खूप व्हरायटीज आहेत ना, म्हणजे तुम्ही गन पावडर वगैरे ठेवता, प्लस तुम्हाला डेली मोदक भेटेल, उकडीचे मोदक। ओके, उकडीचे मोदक पण आहेत आपल्याकडे, करंजी भेटेल, करंजी बेसन लड्डू, रवा लड्डू। ओके, ही फर्स्ट आहे जी प्लेन मध्ये येते। सेकंड आपण बनवतोय बदाम, त्यात बदामचं काय असणार? पूर्ण पल्प असणार, बदामचा पूर्ण पल्प आहे त्याच्यामध्ये। ओके, ही जे बनते ती बदाम बनते। हा तुम्ही जो स्टाफ अरेंज केला तो इकडचा आहे लोकल की नॉट आहे? थर्ड वन आपण दाखवतोय, खवा आहे।
मावा आणि ड्राय फ्रूट्स दाखवणार होता ना एक ऍक्च्युअली बदाम आणि ड्राय फ्रूट सेम असेल आलो ओके ओके त्यामध्ये पूर्ण सेम पल्पच येणार ओके हा आणि फोर्थ वाली गुलकंद दाखवा बस चार बस झाले बाकी मग आपण बाकीचे पण प्रोडक्ट बघू ना यस आणि मस्त गुलकंद आहे तरी एक पुरणपोळी वाला किती मिनिटात 5 मिनिट चार पूर्ण रेडी होऊन सात ते दहा मिनिटात कस्टमर गरम गरम येते ओके हे असे दोन तर डन झालेले आहेत अजून ह्या दोन होत आहेत त्याच्यामध्ये ही गुलकंद आहे तर मी गुलकंद टेस्ट करेन एक रेडी झालेली आहे ही साइड पूर्ण कटिंग होणार ओके ते बाजूची ती सड जी कॉर्नर आहे जी कडक झालेली आहे ती ते कटिंग करतात कल्याणमध्ये हे फर्स्ट आहे असा कन्सेप्ट अजून आलेला नाही कल्याणमध्ये हाच पहिला कन्सेप्ट आहे अजून दोन बाकी आहेत ना हा लेकिन मैं एक ही टेस्ट करेगा नहीं मैं पार्सल लेके जाएगा हाँ वो वैसे रख दे कुछ प्रॉब्लम नहीं है यस मावा यस यस ही मावा है तुझी मी टेस्ट करना रहती काम चालू है मैडम डीप फ्रायर तो काय करंजी साठी मग ते अजून एक पिझ्झा सी समोसा मिनी समोसा ऑनियन समोसा हे पण प्रोडक्ट तुम्ही पराली कचोरी ते लाईव बनवून द्या ओके तर आपल्या पुरणपोळी या सगळ्या झालेल्या आहेत आता ते एका प्लेटमध्ये सर्व करा हां थँक्यू हाँ
सिंगल एक बस ओके चला तूप लावणार जबरदस्त मी आता ही टेस्ट करतोय आपण गुलकंद पुरणपोळी हे बघा तूप टाकून दिलेलं आहे मला तर मी ही टेस्ट करतोय काहीतरी वेगळं आहे ओरिजिनल गुलकंद आहे मस्त टेस्ट आहे ची जबरदस्त मजा आली काम हे पिकल्स आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बाकीचे सगळे प्रोडक्ट आहेत चकली पासना त्यांचं स्वतःच तूप आहे पुढे वर पापड आहे प्लस इथे त्यांनी त्या पावडर्स ठेवलेले आहेत वेगवेगळ्या ज्या खालच्या बाजूला ठेवलेल्या आहेत त्या त्याच्यानंतर पीनट्स वगैरे ह्याच्यामध्ये सगळी प्राइसिंग दिलेली आहे त्यांनी तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त पुरणपोळी ड्रायफ्रूट पुरणपोळी 70 रुपये त्याच्यावरती कुठची गोष्ट नाही आणि मी जी टेस्ट केली ती गुलकंद होती जबरदस्त त्यासोबत इकडे फरसाण आयटम त्यांनी वर सांगितलेलं होतं लिहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये पहिले नावामध्येच आहे तर सर्व प्रकारचे स्नॅक्स आहेत इथे सर्व प्रकार सर्व एकही कुठची गोष्ट सुटणार नाही आपण सोबत मोदक पण बघूया ह्यामध्ये ह्या दोन पावडर आहेत जे आपण सांबार आणि रस्सम बनवतो त्यासाठी की ह्या दोन पावडर पण इथे भेटतील हे माझ्या कामाची गोष्ट आहे ती सांबार बनवताना आपल्याला घरात मदत होईल त्यासोबत त्यांनी इथे बघा दोन मोदक ठेवलेले आहेत दोन प्रकारचे मोदक आहेत ही एक मोठी साईज आहे एक लहान साईज आहे ह्याची काय प्राईस आहे छोट्याची 20 आणि ह्याची किती ह्याची 25 25 रुपयाला मोदक ओके ही फ्राईड करंजी ओके ही फ्राईड करंजी आहे आणि बाजूला अनारसे आहेत ह्याची काय प्राईस आहे 20 फ्राईड करंजीची ओके म्हणजे जी रेग्युलर महाराष्ट्र लोकांच्या घरात बनते ती की खोबरं आणि गुळ ओके आणि हे अनारसे अनारसे कसे आहेत ओके 20 रुपये पर पीस अनारसे पण आहेत त्या खाली हे काय ठेवलेलं आहे ओके हा मालपोय मालपोयची काय प्राईस आहे 100 रुपये पॅकेट 100 रुपये पॅकेट त्याच्यामध्ये 4 पीस आहेत 5 पीस आहेत चला मालपोवा पण भेटला आपल्याला इथे प्लस अरे ह्याला गुलगुले मायामध्ये आमच्या याच्यात बामगुळे वगैरे बोलत असेल आमच्याकडे गुलगुले म्हणजे हे गोड जे असतं ते येस येस गुलगुले आहेत त्याची प्राईस काय गुलगुल्याची 80 रुपीजला गुलगुले आहेत बघा सोबत यांनी बेसनचा लाडू आहे बेसनचा लाडू आहे 6 पीस आहेत 20 रुपये पर पीस आहे तो ओके जबरदस्त आणि हे तूप तुम्ही स्वतः म्हणजे स्वतः बनवता मँगलोर वरनं येते म्हणजे हे भास्करच हे मँगलोर फ्रँचायझी फाउंडर मँगलोरचे ओके ओके ते हे बघा सर्व प्रकारचे पापड ठेवलेले तिकडे ओके हे सर्व प्रकारचे पापड आहेत आपल्याकडे वा छान तर कन्सेप्ट जबरदस्त आहे प्लस तुम्हाला मी लास्ट मगाशी सांगितलं की हे पावडर ठेवतात ते बघा ओके हे शेंगदाण्याची ती पावडर आहे म्हणजे हे एक चटणी झाली ना ओके
सुकी चटणी आणि हे सेकंड ओके सेकंड वन हा इडलीवर खावतात ती सोबत. मग ती गन पावडर कशाला बोलतात त्याच्यापैकी? ते इथे गन पावडर तिकडे ते फ्राईड ग्राम बोलतात. फ्राईड ग्राम ओके ओके ओके. ही थर्ड वन कुठची आहे? कढी पत्ताची करी लिव्स ची ओके. आणि ही कारल्याची ओके म्हणजे कारल्याची पावडर बघा. या इथे पण चार पकड ठेवलेले आहेत त्यांनी. ही पकड सगळं साऊथचे पावडर आहे. सगळं साऊथचे प्रोडक्ट येते. ही मग असे दाखवल्याप्रमाणे बघा मला आलेलं बिल मी तुम्हाला शेअर करते. 180 रुपीज झाली. मी जे चार हे घेतलेत त्याचे स्वस्त आहे आणि मस्त आहे. भास्कर पुरणपोळी घर विथ फरसाण जबरदस्त प्रोडक्ट आहे तिकडचे सर्व. मी त्यातली गुलकंद जी पुरणपोळी टेस्ट केली एकदम भारी आहे. तुम्हाला पण एकदा इथे यायला हवं आणि टेस्ट करायला हवं. कल्याणमध्ये बेस्ट फ्रँचायझी उघडलेली आहे ही जबरदस्त. तर मँगो किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.